पिंजूर चौफुली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा व स्मारकाच्या समोर अतिशय दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी वाहत असल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। याबाबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। यामध्ये गटारीचे पाणी बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून जुन्या पंचायत समिती समोरील गटार तुंबल्याने ते पाणी उताराने गणेश मेडिकल पर्यंत वाहत जाते। याबाबत नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे। तातडीने लक्ष घालून तत्काळ वाहणारे पाणी बंद करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रसंगी पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे, पदाधिकारी विजय घुडेराव, विनोद त्रिभुवन, मयूर सोनोने, सुरेश सोनोने, सचिन जाधव, किरण पगारे आदि कार्यकर्ते उपस्थित होते। आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही येवलाच्या नगरपालिकेमध्ये लेखी निवेदन दिलेलं आहे। तेथे याच्यासाठी की येवला विंचूर चौफुलीवर परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक आहे। जर आज रोजी आपण जर पाहिलं तर येवला ही मुक्तिभूमी म्हणून ह्या येवल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहे। अशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी साफसफाई नाही। जर आपण पुढे जर पाहिलं स्मारकाच्या समोर अतिशय गटारीचं घाणेरड दुर्गंधयुक्त आजाराने लोक आजारी मोठ्या प्रमाणात कसे पडतील, एकदम दुर्गंधी इतकं पाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरून वाहत आहे। त्यामुळे कोणी इकडे यायला तयार नाही किंवा जाऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही त्या नगरपालिकेला विचारणा केली की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जे घाणीचं पाणी चाललेलं आहे त्या पाण्याचा तुम्ही बंदोबस्त करा। तर नगरपालिकेचं सांगणं आहे की ते काम आमचं नाही, ते बांधकाम विभागाचं आहे, PWDचं आहे। आम्ही संबंधित सर्व कार्यकर्ते बांधकाम विभागात गेलो, अधिकारी बोलायला तयार नाही। अधिकारी म्हणतात का ते आमचं काही काम नाही, ते काम नगरपालिकेचं आहे। मग ते काम करणार कोण? त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये अतिशय तीव्र आणि संतापाची लाट निर्माण झालेली आहे। माझं शासनाला आणि प्रशासनाला इशारा आहे, जर कदाचित 2 दिवसात हे सगळं घाणीचं साम्राज्यचं असलेलं पाणी जर तात्काळ बंद केलं नाही, त्याला पर्याय म्हणून तुम्ही व्यवस्था जर केली नाही, तर महेंद्र पगारे आपल्या मार्फत इशारा देऊ इच्छितो, अचानकपणे अतिशय मोठ्या स्वरूपात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल आणि त्या होणाऱ्या परिणामाचे दुष्परिणामाचे परिसाद संपूर्ण महाराष्ट्राभर जरी उठले तरी बेफिकीर, कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा आणि स्मारकाचा अपमान आणि आवेलना आंबेडकरी जनता कधीही खपवून घेणार नाही हा आमचा इशारा आहे। त्याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा स्मारकाचा काम सुशोभीकरण चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे म्हणून मी आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी ह्या दिवशी ह्याच ठिकाणी 2 दिवस गेल्या 1 महिन्यापूर्वी लक्षणीय असं उपोषण केलं। 2 दिवस आम्ही इथं थांबलो आणि नगरपालिकेने काम चालू केलं। त्यावेळेस आम्हाला समाधान वाटलं, आंबेडकरी जनतेने जल्लोष साजरा केला। परंतु आज रोजी जर पाहिलं तर कोणी म्हणणार नाही 1-1.5 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी काम झालं, अतिशय वाहतं पाणी, साफसफाई नाही, हे काय चालणार नाही। आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही। आंबेडकरी जनतेला कोणीही दूध फळं समजू नये, आंबेडकरी जनतेला सहनशीलतेचा अंत आता अधिकाऱ्यांनी पाहणं सोडून द्यावं हा देखील माझा सांगणं सल्ला आहे। स्टार्डू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख येवला। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।